व्यापार खात्याचा नमुना फॉरमॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट। तर व्यापार खाते तयार करत असताना ते कशा पद्धतीने तयार केलं जातं, कोणत्या नोंदी कुठे नोंदवतात, त्याच्याविषयी जो फॉरमॅट आहे तो फॉरमॅट आपण या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी पाहू वरती लिहिलेलं असतं टिंब टिंब यांचे व्यापार खाते, म्हणजे ज्यांचं व्यापार खातं आहे त्यांचं या ठिकाणी नाव किंवा त्या दुकानाचं किंवा जे काही ट्रेडिंगचं कंपनीचं नाव असेल ते या ठिकाणी त्यांचे व्यापार खाते। 31 मार्च 2019 समजा 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरता, म्हणजे 31 मार्च पर्यंत ते काय असतं व्यापार खातं असतं, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च लक्षात, म्हणजे 18-19 जर व्यापार खातं असेल तर काय होईल 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 याचे जे व्यवहार आहेत हे याच्यामध्ये लिहिलेले असते, म्हणजे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरता असं गृहित धरू आपण या ठिकाणी। आता याचा जो फॉर्मॅट आहे याच्यामध्ये पहा तपशील राशी रुपये तर या ठिकाणी काय असतं नावे आणि जमा, ही जी डावी बाजू आहे ही राही नावे आणि उजवी बाजू जी आहे ही जमा। लक्षात, नावे बाजूला तपशील आणि राशी रुपये येईल आणि जमा बाजूला देखील तसेच कॉलम येतील तपशील आणि राशी। राशी म्हणजे काय रक्कम। तर नावेमध्ये काय काय येईल बा, एक नंबर सुरुवातीचा शिल्लक मान किंवा आरंभीची शिल्लक असं म्हणतात, तर आरंभीचा शिल्लक मान त्याचं मूल्य किती आहे राशी किती आहे ती या ठिकाणी राशी मूल्यमध्ये येईल। दोन नंबर आहे खरेदी केलेला माल तो इथं लिहायचा अगोदर राशीमध्ये लिहिण्याऐवजी या ठिकाणी पुढे जी जागा असते तिथं लिहायचा खरेदी केलेल्या मालाची किंमत। लक्षात, त्याच्यातून जो जास्तीचा माल आला होता त्यातला काही माल आपण परत करतो त्याला खरेदी परत म्हणतात। तर खरेदी केलेल्या मालातून परत केलेली जी खरेदी परत आहे, म्हणजे परत केलेला माल जो आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आणि तो काय करायचा वजा, म्हणजे खरेदीतून खरेदी परत वजा करायची आणि या दोन्हीची वजाबाकी करून जी रक्कम येईल ती या राशी मूल्यमध्ये येईल। दोन नंबर लक्षात, तीन नंबर आहे खरेदीवरील सर्व खर्च जो आहे तो या ठिकाणी येईल। तर या ठिकाणी वाहतुकीचा खर्च असे स्वतंत्र लिहिलं तरी चालतं, एकदाच लिहिलं पाहिजे बेरीज करून असं काही नाही। वाहतुकीचा खर्च किती आला ते लिहायचं, त्यापुढे मजुरी किती आहे ते लिहायचं, त्यानंतर गाडी भाडे रेल्वे भाडे जकात नाका नगरपालिकेचा इतर कर कोणता कर दिला असेल भरला असेल तर तो किंवा इतर अन्य काही कर असतील तर ते कर हे सगळे प्रत्येकाचे असे स्वतंत्र पुढे लिहिले तरी चालतो। लक्षात, तर हे एकत्रितरित्या या ठिकाणी आपण दर्शवले राशी मूल्य म्हणून। त्यानंतर चार नंबर येईल सकल लाभ किंवा ढोबळ नफा। ढोबळ नफा प्रत्यक्षात नफा त्या वर्षामध्ये किती झालेला आहे तो या ठिकाणी येईल। आता हे कशावर लिहायचं तर नफा तोटा खात्याला स्थानांतरित, नफा तोटा खात्याचं जे आपण बनवलेलं आहे त्याच्यावरून या ठिकाणी निव्वळ नफा झालेला किती आहे तो इथे लिहायचा आणि या सगळ्याची बेरीज केल्यानंतर नावेचं काय आलं एवढी अमाऊंट एकूण मध्ये राशी रुपये या सगळ्याची बेरीज येईल ही सगळी काय झाली नावे एकूण झाली। तशाच पद्धतीने जमा मध्ये म्हणजेच क्रेडिट, नावे म्हणजे काय डेबिट आता क्रेडिट, विक्री वस्तूची विक्री किती गेली ती या ठिकाणी लिहायची त्याच्यातून किती रुपये मिळाले, वजा विक्री परत केलेली ते मायनस करायचं। आपण ती वस्तू विक्री केली त्या समजा 10 वस्तू विक्री केल्या त्याच्यातून एक जर परत आली तर ते 10 वस्तूंची इथं किंमत येईल
समजा 10,000 आहे, विक्री परत एक वस्तू परत आली काही वजा 1,000, 10,000 तून 1,000 गेले इथं 9,000, म्हणजे विक्री केलेल्या वस्तूंची रक्कम विक्री परत विक्री केलेली वस्तू परत आली तर त्याला तेवढे पैसे त्या वस्तूंचे द्यावे लागतील म्हणून ती वजा येते ती, आणि राशी रुपये त्या दोन्हींची वजाबाकी करून जी येईल ती या ठिकाणी राशी रुपये लक्षात। त्यानंतर दोन नंबर शेवटचा शिल्लक माल, म्हणजे ज्यावेळी आपण क्लोज करतो किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी शिल्लक माल किती आहे आणि त्या मालाचं किंमत किती आहे ती या ठिकाणी राशी। त्यानंतर नमुना मालाचे मोफत वितरण, काही सॅम्पल आपण देतो बघा, सॅम्पल देतो नमुना माल म्हणून मोफत वितरण केलं जातं त्याचं सॅम्पलचं, तर ती त्याची रक्कम या ठिकाणी। मालाची उचल, मालासाठी जी उचल दिलेली आहे तर ती मालाची उचल या ठिकाणी। आगीमुळे नष्ट झालेला माल, काही वेळा काय होतं आग लागली किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं पुरामुळं असा काही माल नष्ट होतो, तर अशा पद्धतीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जो नष्ट झालेला माल त्याचं या ठिकाणी व्हॅल्युएशन येईल। चार नंबर आहे सकल हानी किंवा ढोबळ तोटा, जर काय तोटा झालेला असेल तर हा तोटा या ठिकाणी ते देखील नफा तोटा खात्याच्या स्थानांतरावरून त्या ठिकाणी लिहिता येईल। तर अशा प्रकारे हे एकूण जमा खात्यातली जी राशी आहे ही राशी त्या एकूण कॉलम मध्ये, आणि ही जी आहे ही राशी डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची म्हणजे डेबिट आणि क्रेडिट या ज्या दोन्ही राशी आहेत त्या सारख्या आहेत। तर अशा प्रकारे हा काय झाला की व्यापार खात्याचा नमुना, म्हणजे नमुना म्हणणे ज्याला आराखडा असं म्हटलं तरी चालेल, हा एक प्रकारचा आराखडा आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपण व्हॅल्युएशन घेतलेले नाहीत, काही नाही किती रुपये खर्च झाले असं घेतलेलं नाही, पण कशा कशावरती कोणत्या कोणत्या वस्तू कुठं नोंदवायच्या याचा हा काय झाला आराखडा, तर व्यापार खात्याचा आराखडा म्हटलं तरी चालेल। आता एखादं उदाहरण घेऊन आपण या ठिकाणी सॅम्पल किंवा नमुना म्हणून एखाद्या व्यापाऱ्याचं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊन हाच नमुना व्यापार खात्याचा बनवू शकतो, तर ते पण आपण मी तुम्हाला या ठिकाणी कसा नमुना असेल तो सॅम्पल ते देखील या ठिकाणी दाखवतो। ओके, तर हा आराखडा लिहून घ्या अगोदर, मग आपण तो पुन्हा व्यापार खात्याचं सॅम्पल पाहूया, ऍक्च्युली या ठिकाणी फिगर टाकून कशा पद्धतीने ते जुळतं ते तुम्हाला दाखवतो। तर हे लिहून घ्या अगोदर आराखडा, व्यापार खात्याचा आराखडा पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण एका व्यापाऱ्याचं काय पाहूया नमुना पाहूया, व्यापार खात्याचा नमुना। तर यामध्ये आपण काय केले श्री गौरी शंकर यांचे व्यापार खाते, श्री गौरी शंकर यांचे व्यापार खाते, तर 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरता, म्हणजे श्री गौरीशंकर हे जे व्यापारी आहे त्यांचं व्यापार खातं जे आहे या व्यापार खातं त्यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर हे जे व्यापार खातं आहे ते 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरता, म्हणजे 2018-19 आहे, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या 31 मार्च 2019 ला संपणाऱ्या वर्ष, आर्थिक वर्ष कसं असतं एक एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष असत। तर 18 ला सुरू झालं 31 मार्च 2019 ला संपणारे, म्हणजे त्या 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरता आर्थिक वर्षाकरता हे व्यापार खाते। तर यामध्ये पहा डावी बाजू नावे उजवी बाजू जमा, डाव्या बाजूला नावेमध्ये तपशील आणि राशी रुपये, तर सुरुवातीची किंवा आरंभीची शिल्लक जो माल आहे त्याचं व्हॅल्युएशन किती आहे 2,000 रुपये, म्हणजे सुरुवातीचा जो शिल्लक माल आहे
2000 रुपयाचा, खरेदी 36,600, खरेदी परत 100, हे वजा करायचे, किती राहिलं राशी येईल 36,500. वाहतूक खर्च 300 रुपये झालेला आहे, मजुरी 2,000 रुपये, नौका भाडे 5,000 रुपये. लक्षात, नौका म्हणजे बोटीने वगैरे तुम्हाला आणला असेल तर त्याचं दिलेलं भाडं, या ठिकाणी 5,000. त्याचबरोबर सकल लाभ किंवा ढोबळ नफा 19,000 रुपये, असे एकूण जी राशी आहे 64,800 रुपये झालेली. आता जमा, विक्री 50,000 रुपये, विक्री परत 200 रुपये, किती झालं 49,800 रुपये दोन्हीची, दोन्ही 50,000 मधून विक्री परत केली 200, म्हणजे मायनस होईल 49,800 रुपये राशी. अखेरचा शिल्लक माल म्हणजे वर्षाअखेरील शिल्लक असलेला माल, त्याचं व्हॅल्युएशन आहे 15,000 रुपये. असं जमामध्ये किती 64,800. नावेमध्ये 64,800 आलं, जमामध्ये पण 64,800. जेव्हा दोन्ही बाजू जुळल्या जातील, सारख्या येतील, तेव्हा हे व्यापार खातं बरोबर आहे असं म्हटलं होतं. अशा पद्धतीने त्या खात्याची पडताळणी देखील केली जाते. डेबिट आणि क्रेडिट दोन्ही बाजू समान आल्या पाहिजे. लक्षात, तर अशा प्रकारे हे गौरीशंकर यांचं व्यापार खात्याचा नमुना आपण पाहिलेला आहे. तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो का एखाद्या व्यापार खात्याचा नमुना तयार करा, म्हटलं की अशा पद्धतीने तो नमुना तयार करायचा. व्यापार खात्याचा आराखडा तयार करा, म्हटलं की व्हॅल्युएशनची गरज नाही, अगोदर जो आपण पाहिला तो आराखडा या ठिकाणी फुले येतील फक्त राशीच्या ठिकाणी, जिथं जिथं दाखवले त्या ठिकाणी. लक्षात, तो काय होईल आराखडा, म्हणजे आराखडा विचारला जाईल परीक्षेला किंवा नमुना विचारला जाईल, किंवा आराखडा विचारून नमुना विचारून दोन्ही जरी काढले तरी चालतील, येते का लक्षात? पण शक्यतो सॅम्पल नमुना म्हटलं की एखाद्या व्यापाऱ्याचं नाव घेऊन त्याच्यामध्ये ते कोणत्या तरी आपण काल्पनिक फिगर घेऊन तो बनवला तरी चालतो, फक्त बेरीज ही जुळली पाहिजे, हे फार महत्वाचं. आणि यातले जे कशा कशावरती कोणता खर्च दाखवायचा ते देखील माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यासाठी आराखड्यावर माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला त्या आराखड्यामध्ये काल्पनिक फिगर देखील टाकता येते, रकमेच्या त्या जुळवायच्या रकमा, ठीक आहे, लिहून घ्या आराखडा जो नमुना आहे, हा नमुना तुमच्यावर येऊन दिल्या